हाय, मी सई तांबे. आत्ता मी सुव्रत जोशीसोबत स्टोरीटेलच्या ऑफिसमध्ये आहे आणि आत्ताच ताज्या ताज्या सुव्रतने आमच्यासाठी 5 गूढकथा रेकॉर्ड केल्यात, ज्याचं नाव आहे अंधाराच्या हाका. आणि ह्या कथा तुम्हाला 31 जानेवारीला अमावस्येच्या दिवशी ऐकायला मिळणार आहे. सो सुव्रत, तू हे जे काही गूढकथा ज्या अप्रतिम केल्यास आणि जे काही वेगवेगळे आवाज काढलेस, पण मी असं ऐकलंय की तू अजिबात घाबरत नाहीस. नाही, मी फारसा घाबरत नाही. मी एकाच गोष्टी घाबरतो, म्हणजे साप. ओके. पण सहसा मला कशाचीच भीती वाटत नाही, आणि सहसा मी लोकांना घाबरवायला वगैरे मला खूप मजा येते. मला तेही ऐकायचं, लोकांना घाबरवतोस म्हणजे काय करतोस? म्हणजे असं काहीतरी वाचतो, आय डोंट नो, की काहीतरी फनी आयडिया काढतोस? नाही, मला लहानपणापासूनच मला असं वाटतं की मला ते असं कोणाला तरी घाबरवलं आणि मग ते आपण ज्या गोष्टी सांगतो त्यावर लोक विश्वास ठेवतात आणि मग त्यातून लोक घाबरायला लागतात. म्हणजे मला असं वाटतं की जेव्हा एखादा माणूस हसतो किंवा घाबरतो, या दोन भावना अशा आहेत की त्या एकदम इमिजिएट असतात आणि त्या समोर दिसतात आणि त्याचा आनंद, हा, तर तो कलाकाराला तो आनंद घेता येतो. तर मला असं वाटतं की नाटकात कोणाला तरी घाबरवणं, म्हणजे हॉरर या अर्थाने घाबरवणं फार अवघड असतं. पण खऱ्या आयुष्यात तुम्ही जर वातावरण असेल असं, रात्री मित्र जाता तुम्ही ट्रेकला किंवा जंगलामध्ये असता तेव्हा, किंवा कोकणात, आता माझे आई वडील कोकणातले आहेत, तर मी लहान असताना कोकणात जायचो तेव्हा आत्ता तरी आमचं गाव बऱ्यापैकी तिथे वीज आली आहे, हायवे आता गेला आहे त्यामुळे थोडीशी जागमग आली. पण कोकणात जरा आत गेलात तर कोकणात अजूनही अशी अनेक गावं आहेत की जिकडे एकदम तुम्हाला भीती वाटू शकते. तर तिथे त्या वातावरणात मला असं वाटतं की लोकांना अशा वाटेल त्या कथा रचून सांगणं किंवा वेगवेगळे, लहान असल्यापासूनच तुझ्या ह्याच्यात ते आहे घाबरवणं लोकांना, हे आहे मला पुरं प्रॉपरच आहे. आणि मी खूपच किस्से केलेत, म्हणजे एखाद्या मैत्रिणीच्या फार्म हाऊसवर तिच्या आजीची मॅक्सी घातली होती मी, पांढरा गाऊन होता तो, आणि मेणबत्ती घेऊन मी असा दूर डोंगरावर चालत होतो आणि सगळ्या लोकांना कोणालाही न सांगता गेलो होतो आणि सगळे मित्र भयंकर घाबरले होते. त्यानंतर आमच्या फर्ग्युसनमध्ये मी शिकलो होतो, फर्ग्युसनचे ॲम्फी थिएटर खूप असं, तिथे भूताटके वगैरे लोक सांगतात. असं काही नाही, जगात भूत नसतं हे मी आत्ता सांगतो, पण मी हे सांगितलं तरी सुद्धा कथा आहे का तुम्हाला वाटणार का ऐकताना भूत आहे. तर तिथे आम्ही हॅलोजनच्या फुग्यांवर साड्या वगैरे लटकवून आम्ही असे हवेत सोडायचो, तिथे जाऊन वर छतावर लटकायचं, चौथ्या मजल्यावर वगैरे. घाबरलंच पाहिजे असं मला खूप आवडतं घाबरलं. म्हणजे आम्ही तुला परफेक्ट जॉनर दिलेला. हो हो हो. वा. आणि हा जॉनर करताना, म्हणजे जेव्हा तो संवेद गळेगावकरने हे लिहिलंय आणि ह्याच्या आधी त्याने खूप वेगळं लिहिलंय, म्हणजे ह्याच्या आधी त्याने आर्टिफिशियल इंटेलिजन्स बेस्ड क्राईम लिहिलाय किंवा त्याने वेगळ्या प्रकारच्या क्राईमच्या गोष्टी लिहिल्यात काही, निसर्गदत्त खुन्याची लक्षणे अशी त्याची एक गोष्ट आहे, खूपच अफलातून आहे. तर अशा त्याने गोष्टी लिहिल्यात आणि आता अचानक ह्या क्राईम हॉरर आणि गूढकथा असा हा जॉनर त्याने निवडलाय. सो ह्या गोष्टी पहिल्यांदा तुझ्याकडे जेव्हा आल्या तेव्हा तुला काय वाटलं किंवा वाचल्यावर तुझं पहिलं फिलिंग काय होतं? मला असं वाटलं की कुठल्याही, म्हणजे मला मुळात घाबरवायला आवडतं आणि या गोष्टी ऐकून मला असं वाटलं की यात जो सगळा कच्चा माल आहे त्याने लिहिलेला त्यात तो वापरून खूप घाबरवता येईल लोकांना आणि आता त्यामुळे एवढंच माझ्या मनात आलं. आणि त्याची तू व्यवस्थित तयारी केलीस, म्हणजे लोकांना कसं घाबरवायचं ह्याचा आपण प्रॉपर झूम कॉल केला, नंतर तू प्रत्येक कॅरेक्टर ठरवलंस, तर ती सगळी प्रोसेस सांग ना तुझी. मला नाही, मला ऑडिओ बुक मधलं सगळ्यात चॅलेंजिंग काय वाटतं माहितीये का, की ते एरवी जेव्हा तुम्ही वेगवेगळे कॅरेक्टर्स करता तेव्हा माझं शरीर हा मोठा त्यातला एक भाग असतो, म्हणजे माणसाला आपण आधी बघतो मग त्याचा आवाज आपल्याला कळतो आणि मग त्या आवाजातून त्याचे विचार कळतात आणि असं हळूहळू पात्र आपल्या समोर तयार होतं. पण ऑडिओ बुकमध्ये फक्त आवाजाद्वारे आणि त्याचं वर्णन संवेद करत नाही, त्याची कॅरेक्टर जी आहेत ती फक्त बोलतात आणि त्या बोलण्यातून आपल्या डोळ्यासमोर त्या पात्राची प्रतिमा उभी राहिली पाहिजे. आणि त्यातली काही पात्र जी आहेत, काही तर माणसं आहेत पण काही विदेही आहेत, माणसं पण नाही आहेत, तर त्या भूतांची सुद्धा पात्र होती. सो त्या भूतांचे सुद्धा आवाज तयार करणं, म्हणजे भूत म्हणजे फक्त भूत असं नसतं ना, ते दिसत नसलं तरी ते कोणाला तरी दिसत असतं आणि ते कसं दिसलं पाहिजे किंवा त्याचं, म्हणजे ते आता जिवंत नाहीये पण तो जिवंत असतानाच त्याचं बॅकग्राऊंड काय होतं, त्याचं आयुष्य काय होतं, त्याच्यावर पण ते सगळं ठरत असणार. एक्झॅक्टली, एक्झॅक्टली. सो त्यामुळे त्या भूतांच्या आवाजाने सुद्धा त्या भूताची इंटेन्सिटी, ते भूत किती घाबरवणार आहे, ते भूत दिसायला विद्रूप आहे का सुंदर आहे,
का ते तरंगत आहे का ते कुठेतरी अडकून बसलेलं आहे, तर हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या फक्त मला ध्वनीतून ती ती चित्र तयार करायची होती, त्या प्रतिमा तयार करायच्या होत्या. तर त्यासाठी मला असं वाटलं की तो सराव पण माझा चांगला झाला आणि म्हणून पण मला मजा आली. तर तयारी हीच होती की प्रत्येकाचा तो आवाज शोधणं आणि चॅलेंज पण होतं. सो मला खूपच मजा आली. आणि तुझ्या बाबतीत खूपच चॅलेंजिंग आतापर्यंत आलेलं आहे, कारण मला आठवत आहे की ही सुरतने केलेली दुसरं म्हणजे हे दुसरं ऑडिओ बुक. पहिलं ऑडिओ बुक जेव्हा आपण केलं शटलकॉक तेव्हा तू लंडनला होता आणि आपल्याकडे स्टुडिओ पण नव्हते कोरोनामुळे. ते तर मला खूपच मजा आली, कारण माझ्या काही साऊंड इंजिनियर मित्रांशी मी डिस्कस केलं, तू म्हणालीस आपल्याला करायचं आणि त्या स्टुडिओत सुद्धा बंद होते लंडन मधले सगळे, त्यामुळे कुठल्याच अँगलने ते तसं रेकॉर्ड करणं शक्य नव्हतं. पण त्यांनी मला काही एक ऍप्स मोबाईलवरची सजेस्ट केली आणि मग त्यानंतर मी लंडनमध्ये माझ्या घरात डोक्यावर गोधड्या घ्यायचो दोन मोठ्या, तर त्याच्यामुळे पूर्ण छोटा दिवा लावून आणि त्या गोधड्यांमुळे एक स्टुडिओसारखी जागा तयार व्हायची आणि ते डोक्यावर घेऊन सोफ्यावर असा बसून मी ती सगळी गोष्ट रेकॉर्ड केली होती. पण मला खूपच मजा आली. पण आता मला उद्या काही झालं नाही माझं तर असा स्टुडिओ टाकेन मी एक दोन गोधड्यांचा. भारी. आणि हे जेव्हा आता ह्या पाच गोष्टी तू केल्यास त्याच्यामध्ये एकच कॅरेक्टर आहे अगस्त्याचं, जो आत्म्यांशी बोलू शकतो किंवा त्याला समजू शकतो की त्यांचं म्हणणं काय आणि त्याच्या वेगवेगळ्या वयातल्या गोष्टी, तर तुला सगळ्यात आवडलेली गोष्ट कुठली? हो, इट्स अ व्हेरी इंटरेस्टिंग क्वेश्चन. मला तिसरी गोष्ट सगळ्यात जास्त आवडली. प्रवास यासाठी आवडली की खरं तर नाही, मला प्रवास नाही, मला प्रवास आवडलीच आहे, पण मला मला दुसरी कथा सगळ्यात जास्त आवडली. कारण मला असं वाटलं की त्यात का असं नाही सांगता येणार, पण दॅट रिअली. आणि मला शेवटची पण खूप आवडली ॲक्च्युली. शेवटची पण खूप इंटरेस्टिंग आहे बुर्रा, कारण त्यात असं त्यातलं जे सगळं चित्र त्याने तयार केली आहेत ना, त्यात ज्या पद्धतीचं भूत येतं आणि त्यात थोडंसं म्हणजे त्यात एक मी आता जास्त तुम स्पॉयलर देत नाही तुम्हाला, पण थोडक्यात सांगतो, त्यातलं एक पात्र मरतं एका भूतामुळे, पण ते जसं मरतं आणि ते त्याने बऱ्यापैकी ते विकृत विद्रूप आणि असं ग्राफिक आहे, तर मला असं वाटलं की ते मला फारच म्हणजे असं अंगावर आलं, मला ते वाचताना सुद्धा अंगावर आलं. आणि कुठली गोष्ट करायला सगळ्यात अवघड गेली? अवघड गेली मला ते सारा नावाचं एक पात्र आहे चौथ्या गोष्टीत, तर मला ते पात्र सगळ्यात, परत मी त्या पात्राविषयी जास्त सांगत नाही कारण लोकांना काही स्पॉयलर्स जातील, पण ते पात्र मला सगळ्यात चॅलेंजिंग वाटलं करताना. कारण एकतर ते भारतीय नव्हतं आणि ते असं तरुण मुलीचं, खूप अशा अट्रॅक्टिव्ह मुलीचं, अट्रॅक्टिव्ह हुशार मुलीचं पात्र होतं आणि ते करताना बऱ्यापैकी कॅरिकेचर होण्याची शक्यता होती, किंवा मुलींची पात्र मुलं करतात तेव्हा त्याचे कॅरिकेचर होण्याची दाट शक्यता असते. सो ते पात्र मला, मी गोष्ट असं नाही सांगू शकत तुला, पण ते पात्र मला सगळ्यात, आणि अजूनही मला असं तुम्ही ऐका आणि सांगा, पण अजूनही आय एम नॉट हॅपी, म्हणजे I could have done better असं मला आता वाटतं. आणि आता आपण गोष्टीबद्दल बोललो, पण सगळ्यात आवडलेलं विदेही पात्र कुठले? वेल, मला विदेही पात्र नाही, पण त्याच्यात चौथ्या गोष्टीमध्ये एक तंत्रीचं पात्र आहे जो सिरियल किलर असतो, तर ते पात्र मला सगळ्यात आवडलं. थोडी आता पाच केल्यामुळे आणि एवढी पात्र केल्यामुळे मला ते एक्झॅक्टली, कारण कसं आहे की खूप पात्र असल्यामुळे ते एवढ्या एवढ्याने मी ते टिंबर आवाजाचा पिच वगैरे असं ते सगळं केलं. मी खरंच सांगते की मी जेव्हा ऐकत होते तू ते करत असताना माझ्या अंगावर काटा आला, म्हणजे मी संवेदने लिहिलेलं किमान 3 वेळा वाचलं, पण जेव्हा एखादा आर्टिस्ट परफॉर्म करतो तेव्हा काय होत ऐकताना. चला, आणि आता ते एडिट करून तू त्याला छान म्युझिक वगैरे लावलंय, त्यामुळे तुम्ही ऐकाच, मजाच येईल तुम्हाला. सो मी आय एम ऑल्सो एक्सायटेड टू लिसन. पण ते पात्र जे असतं ते एक अंगाई गीत गात असतं, पण ते जरा वेडसड पात्र असतं, तर ते अंगाई गीत असं गात असतं.
एक छोटा दोन छोटे तीन छोटे तंतु ना 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 असं ते हसत असत खूपच कमाल झालं ते रेकॉर्डिंग आणि ते असं म्हणून टपकन मारून टाकत असत लोकांना. आणि ह्या सगळ्या प्रोसेस मध्ये तुला एनएसडीच्या शिक्षणाचा काय फायदा झाला किंवा तू कसं ते वापरतोस? कारण तू इतका शिकून आलायस हे सगळे तंत्र आणि खरं तंत्र मला मला अवघड ऍक्च्युली एन एस डी पेक्षा मला असं वाटतं की विथ ऑल ड्यू रिस्पेक्ट ऑडिओ बुक आणि ऑडिओ बुक वाचणारे जे उत्तम कलाकार असतात तर ते इज अ डिफरंट स्किल ऑल टुगेदर. आणि ते मला असं वाटतं की ते माझं हे दुसरंच ऑडिओ बुक आहे त्यामुळे मला अजून आय नीड टू डेव्हलप मोर असं मला वाटत राहतं. कारण पुन्हा मी म्हटलं तसं की मी नाटकाचं शिक्षण घेतलं आणि नाटक हे आम्हाला करतानाच एक 200 लोकांसाठी आम्ही करत असतो आणि त्यात आमचे डोळे शरीर किंवा सिनेमासारख्या माध्यमात तुम्ही कित्येकदा न बोलता बोलून जाता. आणि नाटकातला पॉज हा वेगळा असतो सिनेमातला पॉज हा वेगळा असतो पण ऑडिओ बुकमध्ये मला असं वाटतं की मी तुला मगाशी म्हटलं तसं की ते एक श्रोता जो असतो तो श्रोता आणि मी या जो मला माहीत पण नाही त्या अनाम श्रोत्याचा अदृश्य श्रोत्याच्या ला बसून मी एकटा ते पुस्तक वाचून दाखवतोय आणि त्यातून मी त्याच्या समोर त्या प्रतिमा तयार करत जातो. ही पूर्ण वेगळा कला प्रकार आहे असं माझ्या आत्ता दुसरं पुस्तक करताना लक्षात आलंय. सो एका अर्थाने आणि एन एस डीत त्याचा मी शिक्षण घेतलेलं आहे सो मला असं वाटतं की माझ्या शिक्षणाला सुरुवात झाली आहे. आपण अजून खूप सारी ऑडिओ बुक्स करूया म्हणजे तू डेफिनेटली आई एम सो एक्साइटेड. नाही नाही आई एम एक्साइटेड. मला छान काय वाटतं की या माध्यमामध्ये जे सिनेमामध्ये किंवा नाटकामध्ये जे जे त्याची त्याची शक्तिस्थान आहेत याचं शक्तिस्थान काय आहे तर याच्यात अगदी आवाजाच्या कमी अधिक फरकाने जरा जरी एका श्वासाने एका पॉजने आवाज हलका वाढवल्यामुळे हलका कमी केलं इतकं ते संवेदनशील माध्यम आहे आणि त्याच्यातून तुम्हाला खूप मजा करत आहे. आवाजाच्या स्केल मधून पण तुम्हाला खूप मजा करता येते आणि इतकं आता तंत्रज्ञान सुद्धा आता मी तुझ्याकडे शूट केलं इतकं पुढे गेलं ना की एज अ मायन्यूट म्हणजे मी माईकपासून एवढा गेलो की वेगळा परिणाम तयार होतो एवढ्या जवळ गेला की वेगळा परिणाम तयार होतो थोडा आवाज वाढवला की थोडा आवाज कमी केला की उच्छ्वास सोडला की श्वास घेतला की तर या सगळ्यातून मी तुमच्यासमोर एक अत्यंत म्हणतात त्याला खाजगीत ऐकून मजा घेता येण्यासारखं काहीतरी मजेदार तयार करू शकतो. सो दॅट इज समथिंग आय थिंक इज अ न्यू रेव्हल्युशन फॉर मी. सो तू आता ऑडिओ बुक्स बद्दल बोललायस आणि काय काय करू शकतो आपण त्याच्यामध्ये आणि मला हे माहितीये की तू स्वतः स्टोरी टेल ऐकतोस हो तर तू स्टोरी टेल कसं डाउनलोड केलंस तू त्याचा कसा लिस्नर झालास ही इंटरेस्टिंग गोष्ट मला ऐकायची. नाही हो माझ्यासाठी एकतर स्टोरी टेल म्हणजे मी असं आता तुझ्यासाठी काम केलंय किंवा मी स्टोरी टेलचा इंटरव्ह्यू देतोय म्हणून पण मला अतिशय आवडतं या कारणासाठी की आपल्याला आपल्यापर्यंत साहित्य वेगवेगळ्या माध्यमापासून येऊ शकतं. माझ्यासाठी सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काय येतो की माझा व्यवसाय हा खूप ठिकाणी फिरण्याचा आहे आणि दरवेळी ते सामान घेऊन जाणं मला पुरेसं जमत नाही तर त्यामुळे आणि माझी पुस्तकं खराब झाली की मला खूप त्रास होतो तर त्यामुळे मोठमोठे जे जाडजूड पुस्तकं जी असतात ती मला नेता येत नाही तिकडे तिकडे म्हणजे आता नेमाड्यांचं हिंदू तुम्ही केलं तर ते मला कुठे घेऊन जाता येत नव्हतं तर ते मी अख्खं स्टोरी टेलवर ऐकलं आणि आता मी ड्राईव्ह करताना माझ्या कारला हे दिलेलं असतं त्यामुळे कारच्या स्पीकरमध्ये तो सेफ पण आहे म्हणजे तुम्हाला काही चालवताना हे नाही आणि काहीतरी उगाच ढॅकची गाणी मग त्याचा आपल्या मनावर परिणाम पण गाडी कशी तरी चालवणं मला असं वाटतं की पुस्तकं ऐकणं हा सगळ्यात त्यातला उत्तम उपाय आहे. आणि दुसरा एक जॉनर जो खरंच मी एक्सप्लोअर केला नव्हता आणि मला अगदी उघडपणे सांगायला आवडेल कारण मला त्याच्याभोवती जो टॅबू आहे तो पण जावा असं वाटतं की एरॉटिका स्टोरीज. तर एरॉटिका स्टोरीज मला असं वाटतं की मी लहानपणी नाही म्हणजे लहानपणी म्हणजे आत्तापेक्षा एक 10 वर्ष आधी वगैरे जेव्हा आपल्याला ते नव्याने सगळ्या त्याबद्दल कुतूहल वाटत असतं तेव्हा मी ऐकल्या होत्या पण त्याला मी कधीच साहित्य म्हणून बघू शकलो. पण तुम्ही ज्या पद्धतीच्या एरॉटिका एक्सप्लोअर केल्या ज्या आणि त्या एका स्त्री लेखिकेने केलेल्या आहेत तर मला असं वाटतं की फिमेल डिझायर विषयी एकतर आपण बोलत नाही आणि माझ्यासाठी तो एक म्हणजे एक माणूस म्हणून अतिशय मी
आनंदाने सांगू इच्छितो की काहीतरी नव्याने नव्या जाणीवा करून देणारा त्या पूर्ण विचार करायला भाग एक्झॅक्टली काही त्यातल्या गोष्टी एक्झॅक्टली आणि त्या इच्छा तुमच्या इच्छेविषयी तुमच्या आसपासच्या स्त्रियांच्या इच्छेविषयी अधिक संवेदनशीलपणे त्याकडे बघण्याची मला त्यातून दृष्टी मिळाली. सो आणि हिंदी बरेच दिवसात काय होतं की मी अनेक वर्ष तिसरा मला माझ्या स्टोरी टेलवर येते ती म्हणजे मी खूप वर्ष दिल्लीत राहिलो आहे तर माझे खूप हिंदी मित्र आहेत आणि मी 9 वर्ष राहिल्यामुळे मला हिंदी खूप मी बोललो आहे तर माझा तो चांगलं हिंदी कानावर पडण्याचं माझं दुर्दैवाने आता मुंबईचं एक आपलं स्वतःचंच वेगळंच हिंदी आहे तर ते जे छान साहित्य काय म्हणतात त्याला ते साहित्यिकदृष्ट्या जे असं एक सकस हिंदी आहे ते मला स्टोरी टेलवर ऐकायला माझे हे माझे 3 सगळ्यात लाडके जॉनरज आहेत आणि मी ते स्टोरी टेलवर ऐकतो. आणि तुला आमच्यासाठी अजून काय करायला आवडेल? मला असं वाटतं की दोन मला असं वाटतं की एकतर मराठीत चांगल्या विज्ञानकथा लिहिल्या गेल्या आहेत अगदीच लिहिल्या गेल्या नाहीत असं नाही तर मला विज्ञान या गोष्टीत प्रचंड रस आहे तर चांगल्या विज्ञानकथा आणि दुसरं चांगलं विज्ञानच लोकांपर्यंत पोहोचवायचं आणि ते गोष्टींच्या माध्यमातून काही लोकांनी लिहिलं आहे म्हणजे अगदी सर्वसामान्य लोकांना कळेल अशा ॲब्सोल्युटली अशा पद्धतीने जर काही आपण करू शकलो की ज्याच्यातून लोकांना माहिती मिळेल पण ती अशा पद्धतीने मिळेल की तुम्हाला बोर होणार नाही तुम्ही ते तुम्हाला ते एक ऐकलं की अजून एक्झॅक्टली म्हणजे एक ऐकलं की अरे पुढचं पण ऐकूया अरे हे पण आहे हे पण आहे. आणि या सृष्टीत आत्ता मी गेले काही दिवस एकदम झपाटून गेलोय या सगळ्यामुळे मी विज्ञानावरचं लेखन बरंच वाचतोय तर गेल्या 7-8 वर्षात मला इतक्या नव्याने गोष्टी कळल्यात आणि आत्ता ज्या पद्धतीचे शोध लागत आहेत विज्ञानाच्या प्रत्येक क्षेत्रात ते इतके अद्भुत इतके रंजक आहेत की त्याने ॲक्च्युली आपलं जगणं आमूलाग्र बदलून टाकण्याची त्याची क्षमता आहे. तर ते असं आहे की मी ते अजिबात कंटाळवाणं नाही कारण आपलं शाय ते फक्त त्याच्यातून तुम्हाला ऐकून मजेल म्हणजे तुम्ही प्रत्येक शिकताना ते एका कंटाळवाण्या पद्धतीने शिकलोय सो ते पूर्ण मोडून टाकून काहीतरी की म्हणजे तुम्ही गाडी चालवते तर तुम्हाला समोरचं झाड वेगळं दिसायला लागेल समोरचा माणूस वेगळा दिसायला लागेल आकाश वेगळं दिसायला लागेल आकाशातला पक्षी वेगळा दिसायला लागेल त्याच्यावर तुम्हाला काहीतरी काहीतरी तुमच्या अंगातल्या पेशी वेगळ्या दिसायला लागतील केस वेगळे दिसायला लागतील इतके शोध आणि जवळजवळ तुम्ही विचारा त्या प्रश्नांचं उत्तर आज विज्ञानाने दिलेलं आहे आणि सगळ्यात साऊंड उत्तर दिलेलं आहे आपल्यापर्यंत ते दुर्दैवाने पोहोचले त्यामुळे आपल्याला वाटतं की अरे मग ह्याविषयी विज्ञान काय म्हणणार तर विज्ञानाने ते म्हणून ठेवलंय आपल्यापर्यंत ते दुर्दैवाने पोहोचलेलं नाही असं असा तो मुद्दा आहे. तर मराठीतून मराठी प्रेक्षकांसाठी कानाकोपऱ्यात ते ज्ञान जर मनोरंजक दृष्टीने पोहोचलं तर फार मजा येईल असं मला वाटतं. ग्रेट. आपण नक्की ह्याचा काहीतरी विचार करूया एकत्र मिळून काहीतरी करू. शुअर. येस. आणि आतापर्यंत आपण जे हे वेगवेगळे प्रोजेक्ट केलेत म्हणजे आता आपण आधी शटल कॉक केलं किंवा हे अंधाराच्या हाका केलं सो खूप मजा आली तुझ्यासोबत काम करताना कारण तू खूप मेहनत घेत होतास तू प्रत्येक कॅरेक्टरचं प्रॉपर त्याचा स्टडी केला होतास आणि ते सगळं घेऊन तू आलास त्यामुळे इतकी मजा येत होती की असा एक सिन्सिअर नट कसा असतोय मला खूप जवळून बघायला मिळालं आणि धमाल आली काम करताना म्हणजे हे सगळ्यात महत्वाचं वाटतं मला की तुम्ही पूर्णपणे झोकून देऊन एखादा प्रोजेक्ट करणं त्याच्यासाठी वेगवेगळ्या सतत गोष्टी ट्राय करत राहणं की हे चांगलं वाटतंय का नाही असं करून बघूया का म्हणजे आपली खूप वेळा चर्चा झाली आणि तू परत परत टेक देत होतास किंवा वेगवेगळे आवाज सुरुवातीला पण तू काढून बघत होतास सो ही प्रोसेस मी खूप एन्जॉय केली. मला पण खूप मजा आली. मला असं एक तुमच्यासारखा माईक आणि हे सगळं घरात बसून घ्यावं असं खूप वाटायला लागलं असंच मजा करायला करत राहायचं होतं स्वतः असं. या सो मला वाटतं की आपण जितकी मजा केली तितकी लोकांनाही ऐकायला येणार निश्चित येणार आहे आणि मला असं वाटतं हिंमत होईल का म्हणजे अमावस्येला मी चॅलेंज माझा प्रश्न नाही माझा चॅलेंज आहे बघा जगात 2 माणसं असतात घाबरवणारी आणि घाबरणारी आणि या भयकथा दोघांनी ऐकायच्यात कारण जे घाबरवतात त्यांना या कथांमधनं खूप नवनव्या ट्रिक्स गोष्टी कोणाला घाबरवायचं असेल तर काय पद्धतीच्या गोष्टी सांगून घाबरवता येईल या पद्धतीचा खूप कच्चा माल मिळेल आणि जे घाबरतात ते तर घाबरणारच आहेत आणि या कथांमध्ये संवेदनी ज्या पद्धतीच्या कल्पना रचल्यात आणि ज्या पद्धतीची भूतं त्याने आणलीत आणि काही माणसंसुद्धा आणलीत ती जर तुम्ही घाबरत असाल तर माझा चॅलेंज आहे की अमावस्येला तुम्ही अंधाराच्या हाका एकट्याने रात्री अंधार करून स्टोरी टेल चालू करून कानाला हेडफोन लावून ऐकून दाखवा आणि आम्हाला कळवा की तुम्हाला कसं वाटतं.
जर तुम्ही त्यानंतर त्या स्थितीत असाल तर. येस, तर खूप मजा आली आम्हाला हे करायला आणि तुम्ही जरूर 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 ऐका. धन्यवाद धन्यवाद.